नमस्कार मित्रांनो, पुढील 3 दिवसांमध्ये म्हणजेच 5, 6 आणि 7 जुलै या तारखेंना कोणत्या भागामध्ये कसा पाऊस बघायला मिळू शकतो, कोणत्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, कोणत्या भागांमध्ये जोरदार पावसासाठी पोषक वातावरण बनत आहे, छोटी सेपरेट आहे, महत्त्वाचा व्हिडिओ आहे, व्हिडिओ नक्की पूर्ण बघा, कुठेही स्किप न करता। एक छोटीशी विनंती व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी, अजूनही तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करा व्हिडिओच्या अपडेटसाठी, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअरसुद्धा करू शकता। तर मित्रांनो, हा पुढील 3 दिवसाचा सरासरी हवामान अंदाज आहे। सरासरी पाऊस कोणत्या भागामध्ये कसा बघायला मिळू शकतो, तर सुरुवात करूया कोकण विभागापासून। कोकण विभागामध्ये सुद्धा पावसाचा जोर पुढील 3 दिवसांमध्ये वाढण्याची शक्यता आहे। सर्वसाधारणपणे 6, 7 आणि 8 तारखेदरम्यान कोकण विभागातल्या बऱ्याचशा ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता असणार आहे। त्यामध्ये पालघर, तसेच ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड आणि रत्नागिरी या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल। तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता असणार आहे। त्याचबरोबर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हा जो परिसर आहे या परिसरामध्ये ठिकठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असणार आहे, हलका मध्यम तर तुरळक भागामध्ये मुसळधार पाऊस। त्यानंतर मित्रांनो, कोकण विभागालगतचा जो काही पुणे विभाग आहे, पुणे विभागामध्ये सुद्धा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। मागील 3-4 दिवसापासून महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये पावसामध्ये उघडी बघायला मिळालेली आहे, तर आता परत पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होऊन बऱ्याचशा भागामध्ये हलका मध्यम तर काही काही भागामध्ये जोरदार पावसासाठी पोषक वातावरण बनत आहे। त्यामध्ये पुणे, सातारा, सांगली तसेच कोल्हापूर हे जे 4 जिल्हे आहेत कोकण विभागालगतचे, या जिल्ह्यांमध्ये हलक्या मध्यम तर तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता असणार आहे। जोरदार जो पाऊस आहे मुख्यत्वे करून जो काही कोकण किनारपट्टीलगतचा भाग असणार आहे या भागामध्ये ठिकठिकाणी मध्यम ते तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता असणार आहे। त्यानंतर मित्रांनो, सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होण्याची संकेत आहे। त्यामध्ये सोलापूर जिल्ह्याचा मुख्यत्वे करून दक्षिण परिसरामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला सर्वसाधारणपणे 6 तारखेपासून बघायला मिळेल। दक्षिण भागामध्ये पावसाची शक्यता आहे, तर जो काही मुख्यत्वे करून पूर्वी भाग आहे पूर्वी भागामध्ये पावसाचा जोर कमी राहील, तुरळक भागामध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता राहू शकते। अशा पद्धतीचं वातावरण मित्रांनो या परिसरामध्ये असणार आहे। त्याचबरोबर पंढरपूर, इंदापूर जे काही सोलापूर परिसरातील भाग आहे, तसेच तुळजापूर, उस्मानाबाद जिल्ह्यामधील परिसर या परिसरामध्ये तुरळक भागामध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता पुढील 3 दिवसांमध्ये असणार आहे। त्यानंतर मित्रांनो, नाशिक विभागामध्ये बघितलं तर नाशिक विभागामध्ये बऱ्याचशा भागामध्ये कोरडं वातावरण बघायला मिळणार आहे, काही भागामध्ये पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होत आहे। त्यामध्ये नाशिकचा जो काही पश्चिम पट्टी आहे पश्चिम भागामध्ये आपल्याला हलक्या मध्यम पावसाची शक्यता असणार आहे। त्याचबरोबर जो काही पूर्वी भाग आहे पूर्वी भागामध्ये बहुतांश भागामध्ये वातावरण आपल्याला कोरडं बघायला मिळेल, तुरळक भागामध्ये हलक्या पावसाची शक्यता नाकारता येणार नाही। नंदुरबार, धुळे आणि जळगाव उत्तर महाराष्ट्रातील हे 3 जिल्हे या परिसरामध्ये बहुतांश भागामध्ये पावसाचा जोर कमी असेल, बहुतांश भागामध्ये कोरडे वातावरण बघायला मिळेल, ढगाळ आणि कोरडे वातावरण, तर तुरळक भागामध्ये हलक्या पावसाची शक्यता असणार आहे। त्यानंतर मित्रांनो, अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाचा जोर कमीच राहण्याची शक्यता आहे। अहमदनगर जिल्ह्याचा मुख्यत्वे करून जो काही उत्तरी परिसर असणार आहे उत्तरी परिसरामध्ये पावसाचा जोर कमी राहणार आहे, व जो काही नाशिक विभागालगतचा परिसर असणार आहे तसेच पश्चिम भाग असणार आहे पश्चिम भागामध्ये हलक्या ते तुरळक भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता, सर्व भागामध्ये पाऊस नाही परंतु तुरळक भागामध्ये हलक्या मध्यम पावसाची स्थिती बघायला मिळू शकतात। त्याचबरोबर जो काही अहमदनगर जिल्ह्याचा दक्षिण भाग असणार आहे दक्षिण भागामध्ये सुद्धा पावसासाठी पोषक वातावरण बनताना दिसते, दक्षिण भागामध्ये सुद्धा हलका ते तुरळक भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस येत्या 3 दिवसांमध्ये आपल्याला सरासरी पाऊस बघायला मिळू शकतो, सर्व भागामध्ये पाऊस नाही आहे, तुरळक भागामध्ये हा पाऊस होण्याची शक्यता। मुख्यत्वे करून हा जो परिसर दिसतो मित्रांनो या परिसरामध्ये पुढील 3 ते 4 दिवस वातावरण आपल्याला कोरडंच बघायला मिळू शकते। त्यामध्ये नाशिकचा काही भाग येतो आहे, उत्तर महाराष्ट्राचे आहे नंदुरबार, धुळे, जळगाव हे जिल्हे येत आहे, या जिल्ह्यांचा काही भाग येतो आहे। त्याचबरोबर औरंगाबादचा काही भाग, जालना, परभणी, बीडचा काही भाग, तसेच सोलापूरचा काही भाग अशा पद्धतीने मित्रांनो या परिसरामध्ये पावसाचा जोर सर्वात कमी असेल, तुरळक भागामध्ये हलक्या पावसाची शक्यता नाकारता येणार नाही परंतु बहुतांश भागामध्ये या परिसरामध्ये कोरडं वातावरण आपल्याला बघायला मिळू शकते। चला तर बघूया औरंगाबाद विभागामध्ये म्हणजेच मराठवाड्यात कसा पाऊस आपल्याला आज बघायला मिळू शकतो आणि पुढील 3 दिवसांमध्ये या भागांमध्ये पावसाची सरासरी कशी राहणार आहे। पुढील 3 दिवसांमध्ये सर्वसाधारणपणे 7 तारखेपर्यंत या भागांमध्ये पावसाची शक्यता नाही आहे, 7-8 तारखेपर्यंत औरंगाबाद, जालना, सैलू, पैठण, श्रीरामपूर आपण हा जो परिसर बघतो आहे, नांदेडचा मुख्यत्वे करून जो काही पश्चिम परिसर हिंगोली, वाशिम, चिखली या परिसरामध्ये मित्रांनो औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड तसेच लातूर आणि उस्मानाबादचा जो काही उत्तरी भाग
या परिसरामध्ये पावसाचा जोर सर्वात कमी बघायला मिळेल. बहुतांश भागामध्ये कोरडं वातावरण या भागांमध्ये आपल्याला बघायला मिळेल. पावसामध्ये खंड बघायला मिळेल. पुढील 3 ते 4 दिवस या भागांमध्ये पावसाची शक्यता नाहीच्या बरोबर आहे. यामध्ये काही अपडेट आल्यास तर दररोजच्या सकाळच्या व्हिडिओमध्ये आम्ही अपडेट देत असतो. त्यामध्ये मित्रांनो, जे काही मराठवाड्यातील दक्षिण भागातील जिल्हे आहे, लातूर, उस्मानाबाद आणि नांदेड, या परिसरातला फक्त जो काही दक्षिण परिसर असणार आहे, या परिसरामध्ये पावसाची शक्यता असणार आहे. तो पण हलका ते मध्यम, तो पण सर्व भागामध्ये नाही, तुरळक भागामध्ये. लातूरचा जो काही दक्षिण परिसर असणार आहे, या परिसरामध्ये 1-2 ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. अशा पद्धतीचं वातावरण मित्रांनो या परिसरामध्ये असणार आहे. बहुतांश भागामध्ये कोरडं वातावरण राहण्याची शक्यता. त्यानंतर नागपूर विभागामध्ये बऱ्याचशा भागामध्ये जोरदार पावसाची पोषक वातावरण होत आहे. पुढील 2-3 दिवसात मित्रांनो यामध्ये बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असणार आहे. त्यामध्ये अमरावती विभागामध्ये अमरावती आणि यवतमाळ हा जो परिसर आहे, या परिसरातला मुख्यत्वे करून पूर्वी भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पुढील 3 दिवसामध्ये. तसेच बुलढाणा, वाशिम, अकोला या परिसरामध्ये पावसाचा जोर पुढील 3 दिवस तरी कमी राहील. हलक्या ते तुरळक भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या सरीची शक्यता नाकारता येणार नाही. त्यानंतर नागपूर विभागातील जे काही पूर्वी भागातील जिल्हे आहे, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता पुढील 3 दिवसांमध्ये असणार आहे. तुरळक भागामध्ये सरासरी पाऊस या परिसरामध्ये सर्वात जास्त आपल्याला बघायला मिळेल. नागपूर आणि चंद्रपूरच्या भागामध्ये सुद्धा हलका ते मध्यम तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो. अशा पद्धतीचं वातावरण मित्रांनो पुढील 3 दिवसांमध्ये राज्यामध्ये असणार आहे. बहुतांश भागामध्ये वातावरण कोरडं आहे. जे काही पूर्व विदर्भात काही ठिकाणी आपल्याला पाऊस बघायला मिळणार आहे. आपण स्क्रीनवर बघू शकता, पूर्व विदर्भातील जे काही भंडारा, गोंदिया, तसेच गडचिरोली, चंद्रपूर आणि नागपूर आणि चंद्रपूरचा मुख्यत्वे करून पूर्वी भाग या परिसरामध्ये हलक्या मध्यम तर तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता. इकडे कोकण विभागामध्ये हलक्या मध्यम तर तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता. मुख्यत्वे करून कोकण विभागातील जे काही दक्षिण भागातील जिल्हे आहे, या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळेल. पावसाचा जोर दक्षिण भागातील जिल्ह्यांकडे जास्त बघायला मिळेल. त्यामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या बऱ्याचशा भागामध्ये चांगला पाऊस होऊ शकतो. तसेच पुणे विभागातील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस पुढील 3 दिवसांमध्ये सरासरी पाऊस बघायला मिळू शकतो. जोरदार पावसाची शक्यता तुरळक भागामध्ये असणार आहे. तसेच मित्रांनो, नाशिक विभागातला जो काही मुख्यत्वे करून नाशिकचा पूर्वी भाग, नंदुरबार, धुळे, जळगाव या भागांमध्ये मुख्यत्वे करून कोरडं वातावरण राहण्याची शक्यता. बहुतांश भागामध्ये पावसाचा जोर कमी राहणार आहे. तुरळक भागामध्ये हलक्या मध्यम सरी आपल्याला बघायला मिळू शकत्या. नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा तीच कंडिशन असणार आहे. नगरच्या मुख्यत्वे करून जो काही नगर जिल्ह्याचा उत्तरी भाग असणार आहे, उत्तरी भागामध्ये पावसाचा जोर कमी असेल तर दक्षिण भागामध्ये तुरळक भागामध्ये हलक्या मध्यम सरी शक्यता. दक्षिण भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता कमी आहे. तुरळक भागामध्ये शक्यता नाकारता येणार नाही. धन्यवाद मित्रांनो, ही होती महत्त्वाची अपडेट. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद. चला भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. जय महाराष्ट्र. जय